नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे आज आणि उद्या मुंबईमध्ये महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरती लसीकरण बंद असणार आहे। लसीचा तुटवडा आहे आणि त्यामुळेच हे लसीकरण महापालिकेच्या केंद्रांवरती 2 दिवस बंद असणार आहे। याची सगळ्या नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी, कारण विनाकारण या केंद्रांवरती गर्दी होते आणि मग लस नाही म्हणून माघारी जावं लागतं। मात्र महापालिकेनं सांगितलेलं आहे की आज आणि उद्या मुंबईमध्ये महानगरपालिकेची जेवढी जेवढी लसीकरण केंद्र आहेत तिथे लसीच्या तुटवड्यामुळे, लसीचा साठा संपल्यामुळे आज आणि उद्या लसीकरण बंद असेल असं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुणीही महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरती आज आणि उद्या विनाकारण गर्दी करू नये। तुमचाच वेळ वाया जाईल आणि विनाकारण फेरी वाया जाईल। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही हीच माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की लसीचा साठा नाही आहे आणि त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरती लसीच्या अभावी आज आणि उद्या लसीकरण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथेही लसीकरण केंद्र आहे तिथे अगदी पहाटेपासूनच रांगा लागलेल्या असतात। काहींचे पहिले डोस असतात, काहींचे दुसरे। मात्र सध्या लसीचा साठाच नसल्यामुळे किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे लसीच्या अभावी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ही केंद्र आज आणि उद्या बंद ठेवावी लागत आहेत। लसीच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरती आज आणि उद्या कुणीही जाऊ नये, कारण तुमचा उगीचाच वेळ वाया जाईल। महानगरपालिकेकडून हे सांगण्यात आले आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे, कारण आज आणि उद्या जर तुम्ही लस घेण्यासाठी प्लान करत असाल तर अजिबात करू नका, कारण लसीचा तुटवडा आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या केंद्रांवरती। त्यामुळे लसीचा साठा संपल्यामुळे महानगरपालिकेची लसीकरण केंद्र आज आणि उद्या बंद असणार आहेत। एकीकडे 15 ऑगस्ट पासून ज्यांनी दोन्ही डोसेस घेतलेत त्यांना प्रवासाची लोकलमधून मुभा मिळणार आहे, मात्र दुसरीकडे लसीचा साठाच नाही मुंबईमध्ये हा विरोधाभास। त्यामुळे एकीकडे दोन्ही डोसेस पूर्ण करायचे कसे जर लोकलमधून प्रवास करायचा असेल तर, असा प्रश्न आता नागरिकांपुढे पडलेला आहे। कारण लस घेण्यास अनेक जण इच्छुक आहेत, केंद्रांवरती गर्दी होते, मात्र साठाच नाही लसीचा। त्यामुळे लसीनाभावी या नागरिकांना परत जावं लागतं आणि जर काही निवडक मर्यादित डोस असले तर तितक्या 100-200 लोकांना डोसेस घेऊन बाकीच्यांना परत जावं लागतंय। आणि आता तर महत्त्वाची बातमी हीच की 2 दिवस पूर्णपणे लसीकरण बंद असणार आहे, कारण लसीचा पुरवठाच झालेला नाहीये, साठाच उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे 2 दिवस ही सगळी केंद्र बंद असणार आहेत। त्यामुळे ज्यांना 15 ऑगस्ट पासून किंवा त्यापुढे मासिक 5 मिळवून लोकलमधून प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ही अडचणीचीच गोष्ट आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या मुंबईमधून आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, आता मुंबईची जी महत्त्वाची लसीकरण केंद्र की जिथे आपण काल परवाच बघितलं इतकी मोठी झुंबड उडाली होती ज्या वेळेला हा लोकल संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आलेला होता, लोकांना लस घ्यायची आहे मात्र आता लसच उपलब्ध नाही अशी परिस्थिती झाली आहे। खरं तर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी ही वाढणं अपेक्षित होतं, कारण हा निर्णय अतिशय महत्त्वाचा होता। काल रात्री मुंबई महानगरपालिकेनं एक प्रेस नोट काढली आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं, गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची जी लसीकरण केंद्र आहे तिथे लसीचा साठा मर्यादित नाही तर संपूर्णपणे नसल्यामुळेच लसीकरण हे बंद आहे। सध्या मी माहीम इथल्या पालिकेच्या या लसीकरण केंद्रावरती आहे। खरं तर लोक इकडे येत असतात, परंतु सध्या पावसामुळे आपण जर बघितलं तर याच ठिकाणी जिथे कायम लोकांची गर्दी पाहायला मिळते, लोकांचा वेटिंग एरिया आहे हा लस घेतल्यानंतरचा, तर परंतु आत्ता इथे कोणीही नाही आहे। आज लसीकरण पूर्णपणे बंद असल्याचा केवळ एक बोर्ड लावण्यात आलेला आहे। एकीकडे लसीकरणाची गरज वाढत असताना दुसरीकडे मात्र लसीचा अपुरा साठाऐवजी पालिकेचे जी केंद्र आहेत तिथं तुम्हाला मोफत जी लस मिळत होती ती मिळत नाही आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। आणि सध्या या मुंबईतल्या अनेक केंद्रांमध्ये अशीच पद्धतीची स्थिती आहे, परंतु जे घरी जाऊन ज्यांना लसीकरण केलं जातं अर्थात जे बेडरिडन व्यक्ती आहेत
त्यांचं लसीकरण मात्र सुरू आहे, त्यांच्यासाठी सुद्धा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतोय. साधारणपणे 1300 अधिक नागरिकांना घरी जाऊन मुंबई महानगरपालिकेने लसीकरण केलेलं आहे. यामध्ये त्या नागरिकांना केवळ कोवॅक्सिनचा डोस देण्यात येतो, परंतु कोवॅक्सिन किंवा कोविडशिल्ड या दोन्हीपैकी एकही लस मुंबईतील पालिका च्या या सगळ्या केंद्रांवरती उपलब्ध नाहीये. परंतु काही खासगी रुग्णालय असतील किंवा काही वॉर्ड्सनुसार उभारण्यात आलेली काही केंद्र असतील अशा ठिकाणी मात्र लसीचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे तिथं गरजेपेक्षा अधिकची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. श्वेता जी, सुस्मिता थोडंसं थांबवते, आपण वसई विरार या भागामध्ये जाऊया, तिथे विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, अगदी काल परवा सुद्धा आपण ज्यावेळी या लसीकरण मोहिमेचा आढावा घेत होतो, ज्यावेळेला 15 ऑगस्ट पासून लोकलचा निर्णय जाहीर झालेला होता, तिथे देखील तेव्हा सुद्धा अगदी गोंधळ होता, आज काय स्थिती आहे? वसई विरार महानगरपालिकेचा आजच नाही तर काल सुद्धा लसीकरण बंद होत आणि आज सुद्धा बंद आहे. 2 दिवस झाले लसीकरण बंद आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यांनी 2 लसी घेतल्या त्यांना रेल्वेने प्रवासाला मुभा दिलेली आहे, त्यामुळे सगळ्यांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या. त्याला News18 लोकमतने जी मोहीम राबवली त्याचं यश आहे, लोकांनी सुद्धा ते News18 लोकमतचे आभार मानले आहेत. परंतु आजची जी परिस्थिती आहे ती वसई विरार मध्ये सर्वच्या सर्व लसीकरण केंद्र जे आहेत ते बंद आहेत, लसी उपलब्ध नाहीत, लोक येतात आणि जातात, लोकांना समजत नाही की लस कधी मिळणार. या मी आता वसईच्या नालासोपाऱ्याच्या जे क्वीन्स हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी लसीकरण केंद्र आहे, परंतु या ठिकाणी बोर्ड सुद्धा लावण्यात आहे की लसीकरण सत्र सध्या बंद करण्यात आलेलं आहे, त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत आहेत. लोकांनी जगायचं कसं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण जर 2 लसी दिले एकही लस मिळत नसेल तर 2 डोस तुम्ही हा कॅटरे कशा कोणत्या आधारावर केलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही लसीच देत नसाल तर लोकांना ही अशी बंधनं घालून काय उपयोग होणार आहे. लोकांकडे जर पास अवेलेबल नसतील तर जात नाही. यापूर्वी रेल्वेने जेव्हा प्रवास करत होते लोक विदाउट तिकीट कसे तरी जात होते, पण आता QR कोडची सिस्टम केल्यानंतर त्यांना हा प्रवास आता मिळणार नाहीये. श्वेता जी, आणि समजा काल आणि आज जर लसीकरण बंद आहे वसई विरार महानगरपालिकेच्या केंद्रांमध्ये, काय सांगण्यात येते नागरिकांना, कधीपासून सुरू होईल, कधी लसीचे साठे उपलब्ध होतील, अंदाज काय? श्वेता, वसई विरार महानगरपालिकेच्या ज्यांच्याकडे लसीकरणाचे प्रमुख आहेत अश्विनी माने यांना फोन जर केला आणि त्यांना विचारलं, पत्रकारांनी जर विचारलं तरी ते फोन उचलत नाही. आणि जर पत्रकारांना माहिती देत नसेल तर सामान्य माणसांचं काय, कारण हे जे लसीकरण किती होणार आहे, कधी होणार आहे, याची माहिती कुठेही दिली जात नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. लोकांना किती कुठच्या सेंटर चालू राहणार आहे हे लोकांना समजत नाहीये. विजय, थोडंसं थांबवते, आपण पुन्हा मुंबईमध्ये जाऊया. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आहेत. सुस्मिता, लोकांना कसं सांगितलं जात आहे आज आणि उद्या लसीकरण बंद असल्याचं? खरं तर माहीमच्या या केंद्रावरती एकही प्रतिनिधी उपस्थित नाहीये, पूर्ण केंद्र हे रिकामं आहे. परंतु सध्या आपण जर इथली परिस्थिती बघितली तर या रिकाम्या केंद्रांवरती नागरिक येऊन विचारणा करून जाते, परंतु मुंबईमध्ये काही वेळापूर्वीपासून पावसानं थोडासा जोर धरलेला आहे, त्यामुळं नागरिक इथे उपस्थित नाही आहे. परंतु दुसरा डोस ज्या नागरिकांचा पूर्ण झाला आहे अशा नागरिकांना सुद्धा लसीकरणासाठी थांबावं लागणार आहे, कारण कुठल्याही पद्धतीची लस उपलब्ध नाही आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे लोकल प्रवास सुरू झाल्यामुळे स्वाभाविक आहे की लोकांची गर्दी वाढणं अपेक्षित होतं, परंतु मुंबई महानगरपालिकेनं केवळ एक पत्रकाद्वारे हे स्पष्ट केलेलं आहे की गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांसाठी लसीकरण बंद असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे लसींचा जो तुटवडा आहे हा निर्माण होण्यामागे केंद्र सरकार जबाबदार असल्याचं पालिकेकडनं वारंवार म्हटलं जातं, कारण केंद्राकडनं जो काही लसींचा साठा उपलब्ध होणं गरजेचं होतं तो साठा उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे नागरिकांकडनं सुद्धा एक तक्रार वारंवार समोर येते, ती म्हणजे जर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये लसीकरणासाठीच्या लसी उपलब्ध असतील, काही वॉर्ड्समधल्या नगरसेवकांना तुमच्याकडनं लसी देण्यात येत असतील, तर मग केवळ जिकडे फ्री वॅक्सिनेशन आहे अशाच केंद्रांचे स्लॉट्स अवेलेबल असतात, अशाच केंद्रांवरती सकाळी 3 वाजल्यापासून नागरिकांना रांगा का लावाव्या लागतात, असे अनेक मुद्दे या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत.
खरतर मुंबई मध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लसीकरण सुरू आहे। एक म्हणजे जे विद्यार्थी परदेशात जात आहेत त्यांच्यासाठीचं लसीकरण सुरू आहे, दुसरा म्हणजे स्तनपान करणाऱ्या माता गर्भवती माता यांचं लसीकरण सुरू आहे, बेड रिडन व्यक्ती जे आहेत त्यांच्यासाठीचं लसीकरण सुरू आहे। या तिन्ही टप्प्यांमध्ये आपण जर बघितलं तर लसीकरणाची नितांत गरज आहे, कारण जर एखाद्या विद्यार्थ्याला आज आणि उद्यामध्ये लसीकरणाचे डोस मिळाले नाही तर कदाचित त्याच्या भविष्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, त्याची पुढची विजाची सगळी प्रोसेस ही त्यामुळं थांबू शकते, त्यामुळं त्यांना सुद्धा लसीकरण देणं गरजेचं आहे। अचानकपणे एवढा मोठ्या प्रमाणात जर तुटवडा निर्माण होत असेल तर नागरिकांची एकूण लोकसंख्या विचारात घेता प्रत्येकाला लस मिळणं हे सुद्धा गरजेचं आहे, आणि त्या अनुषंगे उपलब्ध साठ्याचं वर्गीकरण करणं, सगळा साठा व्यवस्थित वाटप करणं हे पालिकेची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे, परंतु त्या बाबतीतला निष्काळजीपणा वारंवार समोर आला आहे। त्यामुळे एकीकडे पालिकेनं वॅक्सिनेशन व्हेरिफिकेशनसाठी जोर धरलेला असताना दुसरीकडे मात्र थेट लसीकरणासाठी लसीच उपलब्ध नाही आहे, त्यामुळे लसीकरण केंद्र पूर्णपणे बंद आहेत। तर हे अगदी दोन विरुद्ध चित्र आपल्याला मुंबईसह मुंबई उपनगरात पाहायला मिळत आहे। जी सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मुंबईमध्ये आज आणि उद्या तर लसीकरण बंद आहेच महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवरती। आता आपण वसई विरारमध्ये जाऊया, तिथे महानगरपालिकेकडून सुद्धा आज आणि काल आणि आज लसीकरण बंद ठेवण्यात आलंय, उद्याबद्दल काहीच माहिती नाही। आमचे प्रतिनिधी विजय देसाई तिथे आहेत। विजय, आता जेव्हा डोसेस उपलब्ध होतील लसीकरण सुरू होईल, मात्र नेहमी काय चित्र असतं, म्हणजे जितके डोसेस येतात तितकेच नागरिक येतात का डोसेस 100 असले आणि गर्दी 400 जणांची ही परिस्थिती आहे? वसई विरार मध्ये साधारणतः वसई विरार नालासोपारा हा भाग जो आहे 20 लाखांची ही लोकसंख्या आहे, परंतु हे जे डोस दिले जातात ते 100, 150, 250 असे डोस प्रत्येक केंद्रावर देतात। या केंद्रावरती जे लोक येतात ते हजाराच्या संख्येने येतात, 100 म्हणजे या ठिकाणी असं म्हणजे लोकांचे हाल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। लोक रात्रीपासून रागायचे लावून ठेवतात की मला आज लसीकरण मिळतो, परंतु या ठिकाणी जे व्यवस्था आहे ती व्यवस्थित नाहीये, कारण या ठिकाणी जर प्रत्येकाला टोकन दिलं, आज समजा 100 लोकांनी तर 1000 लोकांना एकाच वेळी टोकन दिलं पाहिजे आणि त्यांना त्या त्या स्लॉटनुसार त्या त्या वेळेनुसार बोलवलं तर ही जी लसीकरण मोहीम आहे ती यशस्वी होऊ शकते। कारण जर तुम्ही आले आज एकाने समजा आज रात्री लाईन लावली त्याला मिळाला, त्याच्यानंतर समजा एखादा 10 वाजता आला तर 10 वाजता आल्यानंतर त्याला टोकन दिलं जात नाही, मग तो 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत तिथे असतो, मग त्याच्यानंतर त्याला टोकन दिलं जात, त्याला सांगतो आता टोकन मिळणार नाही। मग अशा वेळी लोकांनी काय करायचं, कारण एक आजचे जर समजा कामावर जाणारा एखादा व्यक्ती असेल त्याला जर परत लाईन लावा लागली तर त्याचा जो मालक आहे तो त्याला सुट्टी देईल का? वारंवार सुट्टी देणार नाही। अनेक लोकांना नोकरी गमवावी लागलेली आहे, अनेकांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत, काही लोक आत्महत्येच्या प्रयत्नात सुद्धा आहेत। मग अशांसाठी महानगरपालिकेने वॅक्सिन जे आहे ते लसी विकत घेतल्या पाहिजे, जास्तीत जास्त लसी दिल्या पाहिजे लोकांना। जर प्रायव्हेट लोक या ठिकाणी नुकतीच एका अग्रिसेना संस्थेने या ठिकाणी वॅक्सिनेशन घेतलं होतं, लोकांना मोफत लस दिली होती। जर अग्रिसेनेसारखी जर व्यक्ती संघटना जर लोकांना फ्री वॅक्सिनेशन देत असते महापालिकेला का मिळत नाही असा सवाल सुद्धा लोक विचारत आहेत। मग ही यंत्रणा कुठेतरी काळ ढकल करण्याचं करते आणि खर तर वसई विरारचे लोकप्रतिनिधी झोपलेत का असा सवाल सुद्धा असा निर्माण होतोय, कारण जर लसी मिळण्यासाठी यांनी प्रयत्न केलं पाहिजे ना लोकप्रतिनिधींनी। बरोबर विजय, आणि मधल्या मध्ये नागरिक भरडले जात आहेत, एकीकडे लस घ्यायची इच्छा आहे मात्र मिळत नाही आहे, दुसरीकडे लोकलनं प्रवास करायचा आहे मात्र लस नसल्यामुळे ते देखील शक्य नाही, अशा कचाट्यात हे नागरिक सध्या अडकलेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। मुंबई असेल किंवा वसई विरार महानगरपालिका भाग, तिथे आज उद्या लसीकरण मात्र पूर्णपणे बंद आहे, कारण एकच लसींचा पुरवठा नाही। पुढच्या बातमीकडे वळतोय। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉल आणि रेस्टॉरंट्स तसंच हॉटेलसह अनेक आस्थापनं सुरू होत आहेत, मात्र राज्यामध्ये अजूनही मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे। मंदिरं बंद असल्यानं धार्मिक स्थळांचे सर्व व्यवहार ठप्प आहेत। अनेक महिन्यांपासून पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यानं व्यावसायिकांसह मंदिर समितीसुद्धा आर्थिक संकटात सापडली आहे। विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुलं व्हावं यासाठी अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली आहेत।
काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले, त्यामध्ये मॉल्स हॉटेल्स रेस्टॉरंट संदर्भात निर्णय झाला, मात्र धार्मिक स्थळांबाबत अद्यापही काही निर्णय झालेला नाही। त्यामुळे राज्यामध्ये मंदिर आता कधी खुली होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन देखील करून झालेली आहेत। आता पंढरपूरचं जर विठ्ठल रुक्मिणी मंदिरच बघायला गेलं तर त्या मंदिरावरती आणि आसपास असलेल्या अनेक जे व्यावसायिक आहेत ते सध्या अडचणीत सापडलेत, कारण मंदिरं बंद आहेत, भाविक नाहीत आणि त्यामुळे अर्थातच त्यांच्या व्यवसायावरती परिणाम झालाय। त्यामुळे मंदिरं सुरू करण्याची मागणी भक्तांसोबतच मंदिराच्या समितीनं सुद्धा केलेली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे पंढरपुरात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांच्याकडून। राज्यामध्ये आता सध्या निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत आणि मॉल रेस्टॉरंट्स बार हे चालू करण्यात आलेले आहेत, मात्र मंदिर बंद आहेत आणि मंदिर बंद असल्यामुळे मंदिराचे भाविक आणि त्याच्याबद्दल अर्थकारण हे थांबलेलं आहे, त्यामुळं नाराजी व्यक्त होत आहे भाविकांमधून, नागरिकांमधून, व्यापाऱ्यांमधून। आपल्यासोबत पंढरपूरचे नागरिक आहेत, व्यापारी आहेत, त्यांना नक्की काय वाटतं आहे हे जाणून घेऊया। काय सांगाल, काय नक्की तुमचं म्हणणं आहे? ह्या सरकारचं काम जे आहे ते बारची बेकारी दूर करणं, बार मालकाची बेकारी दूर करणं, हॉटेल मालकाची बेकारी दूर करणं आणि त्यांच्यासाठी त्यांना ते मुभा देत आहेत, लग्नासाठी 200 मुभा देत आहेत, परंतु तीर्थक्षेत्रामध्ये जे भाविक भक्त येत आहेत त्यांना दोन वर्ष झाले की भगवंताचं दर्शन त्यांना घेऊ द्यायचे यांची इच्छा नाही, किमान मुखदर्शन त्यांना घेऊ देता येऊ शकतं आहे। जर एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी चालती, लोकलला तुम्ही परवानगी देताय, बारला तुम्ही 10 वाजेपर्यंत परवानगी देताय, तर मंदिरालाच का बंदी? आणि मंदिरामध्ये कोविडच्या नियमाचं सर्व पालन करून रांगेनं लोक जाणार आहेत, तिथं कुठेही गर्दी असणार नाही, त्यामुळं मंदिरामध्ये दर्शनाला परवानगी देणं शक्य असतानासुद्धा हे सरकार मुद्दाम ते करत नाही। तसंच तीर्थक्षेत्रामध्ये जे व्यापारी आहेत, छोटे छोटे व्यापारी आहेत, त्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं आता कंबरनं मोडलेलं आहे, बार मालकाची बेकारी दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना मुभा देताय आणि या छोट्या व्यापाऱ्यांना मात्र त्यांचं कंबरडं मोडताय, त्यांना भिकेला लावताय, अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण हे या ठिकाणी करतात। पंढरपूरकर तर त्यांचं आणणे चालूच आहे, आषाढी वारीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते म्हणून त्यांनी निर्बंध लादले, परंतु काही वारकरी प्रतिनिधींनी इथं प्रवेश दिला आणि पंढरपूरकरच्या जनतेला घरामध्ये बंदी करून टाकलं। पंढरपुरातल्या लोकांना सुद्धा कोविडचे नियम पाळून वारीची अनुभूती घेता येऊ देता येऊ शकते, परंतु त्यांनी त्या पद्धतीने केलं नाही आणि आता शुक्रवारपासून पुन्हा एकदा पंढरपुरावर टांगती टालवार घेऊन पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करतायत। संचारबंदी लागू करण्याच्या ऐवजी जमावबंदी जर लागू केली तर सगळ्याच गोष्टी होऊ शकतात। पंढरपूर नियम शिथिल करून दर्शन द्यावं, नियम शिथिल करून दर्शन द्यावं आणि जमावबंदी लागू करावी, बाकीच्या गोष्टी व्यावसायिक आहेत। तरुण काय काय सांगाल थोडक्यात? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरपूर हे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता राज्य सरकारने बंद केलेलं आहे, पण राज्य सरकार इथल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार का करत नाही? हे छोटे मोठे व्यापारी ह्यांच्या घरातल्या चुली कशा आज पेटतायत ह्याचा विचार सरकार का करत नाही आहे? पण सरकारला प्रत्येक वेळेस लॉकडाऊन लावणे आणि विशेषतः सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन हा पंढरपूरनं झेललेला आहे। वर्षात होणाऱ्या 4 वाऱ्या, ह्या 4 वाऱ्यांचं लॉकडाऊन हे पंढरपूर सोसत आलेलं आहे, त्यामुळं आता लॉकडाऊन नको। पंढरपूरची सध्या परिस्थिती अशी आहे की पंढरपूरची जीवनदायिनी श्री विठ्ठल मंदिर आणि पंढरपूर तालुक्याची जीवनदायिनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या दोन्ही बंद आहेत, त्यामुळं सध्या पंढरपूरकरांचं आणि तालुक्याचं आर्थिक कंबरडं मोडलेलं आहे। दर्शन लवकरात लवकर राज्य सरकारनं चालू करावं, जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना भाविकांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल त्या माध्यमातून। हां, तर हेच मला या माध्यमातून एकंदरीत दर्शन चालू केलं तर सकारात्मकता पण ऊर्जा निर्माण होते आणि अर्थकारण पण चालू होत आहे। काय सांगाल काय? गेली 2 वर्ष झाली आम्ही लॉकडाऊन अनुभवतो आहे, 15 दिवसापूर्वीच आषाढी वारीचं लॉकडाऊन संपलेलं आहे, नंतर 15 दिवसात लॉकडाऊन लावतंय, संचारबंदी लावू नये, आमच्यावरती अन्याय होतो आहे संचार लावण्या, कारण इतर तालुक्यात कुठंच नाही आहे संचारबंदी आणि केवळ पंढरपूरच संचारबंदी आहे, तर ही लॉकडाऊन लावू नये, कारण
येणारे भाविक भाविकांना तुम्ही मुभा दिली, एसटी चालू आहे, प्रवासी लोक येणार आहेत, आणि मग इथे लॉकडाऊन लावून काय साध्य होणार आहे? तर लॉकडाऊन लावून या लॉकडाऊनला पूर्णपणे आमचा विरोध आहे. गेले 2 वर्ष झाले आम्ही हे लॉकडाऊनच अनुभवतोय. मंदिर आणि मंदिर चालू झालं पाहिजे. तिरुपती या धर्तीवरती का होईना, पण हे तिरुपतीला जे नियम आहेत ते लागू करून त्या धर्तीवरती मंदिर चालू करावं, ऑनलाईन चालू करावं, लोकांची कोविड टेस्ट करून जे 500-2000 लोकांना रोज सोडता येईल तर फार बरं होईल. जे एकंदरीत नियम अटी असू देत, पण ती मंदिरं दर्शन चालू करून ती प्रक्रिया चालू करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून समाजामध्ये लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि अर्थचक्रही फिरल अशी एकंदरीत सर्व भाविकांची नागरिकांची मागणी आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. तर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असले तरी मंदिरं मात्र बंदच असणार आहेत. इतर राज्यांमध्ये मंदिरं खुली करण्यात आली असल्यामुळे महाराष्ट्रातली मंदिरं सुद्धा खुली केली जावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. मंदिरांवरती उपजीविका अवलंबून असलेल्या अनेक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न असल्यामुळे मंदिरं खुली व्हावीत आणि काही निकष लावून मंदिरं सुरू करावीत अशी मागणी भाविक आणि व्यावसायिकांनी केली आहे. नाशिकला ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी काही भाविक आणि व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत, ऐकूयात. नाशिक शहरातले मंदिरं चालू व्हायला पाहिजेल. राम मंदिर हे मेन मंदिर आहे नाशिक, तर त्याच्यामुळं बरेच लोकांची अडचण आलेली आणि यांना बंद करून ठेवलेले हे चांगले नाही असं, तर त्याकरता त्यांनी हे लवकरात लवकर खुलं करायला पाहिजे. आपण म्हणत आहात काय वाटतंय, मंदिर इतके दिवसांपासून बंद खुलले पाहिजे, आमची हीच इच्छा आहे का मंदिर उघडायला पाहिजे. लय अनेक इथून जे दुकानं बंद आहे, हॉटेली चालू ठेवता, दारूचे सगळे चालू ठेवता, आणि याला काय अडचण आहे का मंदिर बंद आहे, हे व्हायला नाही पाहिजे. मंदिर हे आपली इच्छा आहे का मंदिर उघडं पाहिजे. काय प्रतिक्रिया तुमची मंदिरानं? आज जसं शासनाने एक जो नियम ठेवलेला आहे की ज्यांनी 2 लस घेतले त्यांना तुम्ही जर खुलं करून देता ते, तर मंदिरामध्ये पण तसं एक तुम्ही सेफ्टीच्या दृष्टिकोनातून या गोष्टी केल्या तर त्यातसुद्धा आम्हाला आनंद मिळू शकेल. फक्त एवढंच आहे की नाशिकचं जे आराध्य दैवत आहे काळाराम मंदिर, या मंदिरामध्ये जे नित्य भाविक आहे दर्शनासाठी येणारे, तर ह्या लोकांनी तिथे त्यांची गैरसोय होती आणि किती जरी काही केलं तर मंदिरात जाऊन दर्शन घेणं ही एक वेगळीच प्रोसेस आहे, ही एक वेगळीच पद्धत आहे, त्यातून वेगळाच आनंद मिळतो आहे. तर मी ह्या मार्फत शासनाला अशी विनंती करतो आहे की कृपा करून जसं तुम्ही तिथे ठेवलेलं आहे तसं ज्यांनी 2 लस घेतले आहे त्याप्रमाणे इथे पण तसं तुम्ही नियोजन करावं आणि दर्शन सगळ्यांसाठी खुलं करावं. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहे, व्यवसायावर इथल्या परिसरामध्ये काय परिणाम होतो, रोजगाराचा काय प्रश्न निर्माण होतो? मंदिर बंद असल्यामुळे लाखो लोकांच्या पोटावर पाय पडल्यासारखंच वाटतंय मला. मंदिरावर अनेक लोकांचे कुटुंब जीवन जगत असतात, उदाहरणार्थ फुलं विकणारे असतात, प्रसाद विकणारे असतात, पूजा वस्तू सामान विकणारे असे भरपूर प्रकारचे व्यवसाय असतात का, ते बंद आहे मंदिर बंद असल्यामुळे. सरकारने ना हे व्यवसाय सुरू कसे करता येईल व मंदिर कमी वेळेत का होईना चालू ठेवावं अशी सरकारला विनंती करत आहे. राज्यातले हॉटेल सुरू झाले, लोकल ट्रेन सुरू झाला आहे, मंदिरं मात्र बंद आहे, काय प्रतिक्रिया? या ठिकाणी सर्व सुरू करण्यात आलं, मात्र पण नाशिकचं जे मुख्य मंदिर जे म्हणतो आपण काळाराम मंदिर, ते काय त्यांनी बंद म्हणजे ते बंद ठेवून झाली एवढ्या वर्षांपासून, खूप वर्ष आली तर रथ देखील नाही हल्ला. जी 288 वर्षांची परंपरा आहे ती यावेळेस 2 वर्ष ती खंडित झाली. नाशिकमध्ये जवळजवळ म्हटलं सर्व प्रकारचे हॉटेल्स उघडण्यात आले, रेस्टॉरंट बार उघडण्यात आले, पण इथं जे मेन मुख्य मंदिर ते उघडलं नाही. त्यामुळं मी अशी विनंती करतो की इथले स्थानिक नागरिक आहे त्यांच्यासाठी ते मंदिर खुलं करण्यात यावं. इथले जे भाविक आहे त्यांच्याकरता मंदिर आवश्यक खुले करायला पाहिजे, कारण सर्व दुकानं वगैरे सर्व उघडे, आणि बाहेर गावून जे लोक येतात ते बिचारे बाहेरून दर्शन घेतात आणि जातात, तर त्यांना देवाचं दर्शन तरी घडावं असं सर्वांचं मत. आणि यासोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. राज्यातल्या चालू घडामोडींचा सगळा आढावा तर घेणार आहोतच, मात्र दरम्यानच्या बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.